सुपर कॉप म्हणून ज्यांची ख्याती, त्या मीरा बोरवणकरांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटावरून अजितदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोप जरी आघाडी सरकारमधले असले तरी अजित पवार आता महायुतीसोबत आल्याने मविया नेत्यांनाही दादांवर आरोप करणं सोयीचं झालंय. पुण्याच्या पोलीस आयुक्त राहिलेल्या मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर या पुस्तकात दावा केलाय की 2010 मध्ये पुणे पोलिसांची जमीन खासगी व्यक्तीला देण्यासाठी दादांनी मला सांगितलं. अर्थात मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांचं नाव घेतलं नसलं तरी मविया नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनाही धारेवर धरायला सुरुवात केली. तो अब ईडी क्या करेगी, अब देवेंद्र फडणवीस क्या करेंगे, या अजित पवार और उनके 40 चोर हो, आप इसकी मदद से महाराष्ट्र में सरकार बनाई है. पण हे सरकार नुसतं बदल्यांचं सरकार आहे, बदल्यामध्ये पैसे खाणारं सरकार आहे, आणि त्याच्यामुळे IPS असो की पोलीस विभागामध्ये असो, मोठ्या प्रमाणात या सरकारच्या विरोधात एक उद्रेक आहे. आणि म्हणून IPS अधिकारी मीरा बोरवणकरनी जे काही पुस्तकात लिहिलं असेल तर त्याच्यातलं वास्तविक आहे. पण ज्या मुद्द्यावरून विरोधक दादांना घेरतायत त्यावर अजित पवारांचं काय म्हणणं आहे तेही पाहूयात. अजित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या प्रकरणाशी अजित पवार यांचा काहीही संबंध नाही. ज्या जमिनीचा उल्लेख बोरवणकर यांनी पुस्तकात केलाय त्याही बाबत त्यांना माहिती नाहीये. पुढे जाऊन इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत पवार म्हणतायत, मी कोणत्याही लिलाव प्रक्रियेत सहभागी नव्हतो, उलट माझा अशा प्रकारच्या लिलावाला विरोध होता. पालकमंत्र्यांकडे जमिनीच्या लिलावाचे अधिकार नाहीत आणि तशी जमीन पालकमंत्री विकूही शकत नाहीत. सरकारी जमिनीबाबतच्या गोष्टी या महसूल विभागाकडे जातात, ते पुढे मंत्रिमंडळात तो मांडतात, मंत्रिमंडळ अखेरचा निर्णय घेतं, रेडी रेकनर दराप्रमाणे जमिनीचं मूल्य ठरवलं जातं. तुम्ही हे सरकारी अधिकाऱ्यांकडूनही जाणून घेऊ शकता की अशा वेळी मी सरकारची बाजू कायमच घेत आलेलो आहे. माझ्यावर दबाव असला तरीही त्याची फिकीर मी करत नाही. आता या गोष्टीशी संबंध नाही म्हणत या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलाय. मात्र भाजपकडे असलेलं पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वतःहून आपल्याकडे मागून घेतलं. त्यात दादांचं बंड ताजंच असल्याने विरोधकांच्या भात्यातही आयतं हत्यार आलंय. आता होणारे आरोप प्रत्यारोपांचंही सत्य समोर येतं की इतर आरोपांप्रमाणेच तेही हवेत विरून जातं हे सुद्धा पाहायला हवं.